हे वेलकम टू माय चैनल कुकिंग विद प्रड़ा। आज की रेसिपी शुगर फ्री डेट्स ड्राई फ्रूट्स रोल। जेव गोड़ खाने की इच्छा होते शुगर फ्री रोल खूब हेल्दी ऑप्शन है। बऱ्याच वेळा सकाळच्या गडबडीत लहान मुलांना ब्रेकफास्टला वेळ मिळत नाही। जर हे रोल त्यांना दिले तर आवडीने फटाफट संपवतात आणि डायबेटिक लोकांसाठी पण खूप हेल्दी ऑप्शन आहे। डिटेल रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा। थैंक यू। नाउ लेट्स गेट स्टार्टेड। खजूर रोल बर्फी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण 1 टेबलस्पून प्योर घी घेतलेला आहे। इथे आपण सगळे ड्राई फ्रूट्स घेतलेत, बदाम कट करून घेतलेत, पिस्ता, काजू, अक्रोड, अंजीर आणि मनुके हे सगळे आपण परतून घेणार आहोत 1 ते 2 मिनिट, म्हणजे त्याचं टेक्स्चर क्रंची राहतं। इथे आवडीप्रमाणे आपण ड्राय फ्रूट्स ऍड करू शकतो। प्रत्येकी सगळे ड्राय फ्रूट्स 2 टेबलस्पून घेतलेले आहेत, कट करून घेतलेत। कंटिन्युअसली आपल्याला स्टर करत राहायचंय। आता इथे फ्लेम ऑफ केली आहे। आपले ड्राय फ्रूट्स मस्त रोस्ट झालेले आहेत। हे आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवणार आहोत। इथे 20 ते 25 खजूर घेतलेत, खजुराच्या बिया काढून टाकल्यात आणि चॉप करून घेतलेले आहेत। हे आता आपण मिक्सरमधून थोडेसे ग्राइंड करणार आहोत। खूप पेस्ट टेक्स्चर पण नको आहे आणि खूप कोर्स पण नको आहे, मीडियम कोर्स आपण ठेवणार आहोत। खजूर आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले आहेत। पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप प्युअर घी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जी खजुराची पेस्ट करून घेतली आहे ती ॲड करतोय। हे जेव्हा आपण मिक्सरमधून वाटून घेतो तेव्हा पाणी ॲड करायचं नाही आहे। खजूर नीट तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। आपला 1 ते 2 मिनिटं परतून घेणार आहोत। खजूर आपला परतून झालेला आहे, त्यात आपण ड्राय फ्रूट्स ॲड करतोय। खजूर असल्यामुळे साखर टाकायची गरज नाही आहे, खजुराचा नॅचरल गोडवा या बर्फीला येतो। नीट मिक्स करून घेऊया। हे आपण सगळं लो फ्लेमवर करत आहोत। इथे आपण 1 टीस्पून वेलची पावडर, अर्धा टीस्पून जायफळ पावडर ऍड केलेली आहे। नीट मिक्स करून घ्यायचंय। खजूर आणि ड्राय फ्रूट्स नीट मिक्स व्हायला पाहिजेत एकत्र। फ्लेम ऑफ केलेली आहे आणि आता आपण हे नीट मिक्स करून घेणार आहोत।
मसाला नीट मिक्स करून तयार आहे। आता हे थोडंसं थंड होण्यासाठी आपण बाजूला काढतोय, पण रूम टेम्परेचरला आणून द्यायचं नाही आहे, थोडंसं वॉर्म पाहिजे आणि मग त्याचा रोल आपण तयार करायचा आहे। थोडं वॉर्म टेम्परेचर आहे याचं, हाताला थोडंसं आपण तुपाने ग्रीस करून याचे रोल करून घेणार आहोत। ऑलमोस्ट आपला रोल रेडी आहे। आता आपण गार्निशिंगसाठी इथे या प्लेटमध्येच मी थोडेसे आल्मंड्सचे काप करून घेतलेले आहे। आणि थोडे पिस्ता, त्याच्यामध्ये हा रोल आपण जेंटली असे आल्मंड्स आणि पिस्ता, घरात खसखस असेल तर ती पण थोडीशी परतून घ्यायची आणि ती पण इथे वापरायची आहे। आपण असं रोल करून घेणार आहोत ज्याने ड्रायफ्रुट्स बाहेरून कोट होतील। आपला रोल तयार आहे। आता इथे आपण अजून त्याला सेट करण्यासाठी एक ट्रिक वापरणार आहोत, ती ऑप्शनल आहे पण त्याने रोल सेम आकाराचे आणि सेम साईजचे तयार होतात। इथे ॲल्युमिनियम फॉइल घेतलेली आहे, आपला जो रेडी रोल आहे तो आपण इथे ठेवतोय आणि ॲल्युमिनियम फॉइलमध्ये नीट दाबून घेणार आहोत। दोन्ही बाजूनी आपण बंद करून घेतोय। दुसरी बाजू पण आपण बंद करून घेतोय। रोल रेडी आहे, ॲल्युमिनियम फॉइलमध्ये आपण तो सेट करणार आहोत। हा सेट करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत मिनिमम 1.5 ते 2 तास आणि नंतर आपण चेक करूया। इथे 2 तास आपण हा रोल फ्रीजमध्ये ठेवला होता, तो मस्त सेट झाला। आता आपण कट करूया। हो खूप मस्त सेट झालेला आहे। आता आपण हे ॲल्युमिनियम फॉइल काढून हा रोल कसा झाला बघूया। सो
सो आपला ड्राई फ्रूट्स रोल रेडी आहे, खूप सुंदर बाजूने सुद्धा ड्राई फ्रूट्स आपण जे लावले होते खूप सुंदर दिसतात. आपण तोडून दाखवते. वाव, परफेक्ट. याच डोचे आपण लाडू पण करू शकतो किंवा बर्फी पण करू शकतो. नक्की करून बघा कशी वाटली आजची रेसिपी, मला नक्की कळवा. खूप हेल्दी रेसिपी तयार होते. अशाच हेल्दी आणि इंटरेस्टिंग रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला कळवत राहा कशा वाटतात रेसिपीज. सो थँक्यू. ईट हेल्दी, स्टे हेल्दी. सी यू इन नेक्स्ट रेसिपी.